आज आपण साध्या सोप्या पद्धतीने चमचमीत असं आळूचं गरगट करणार, जे इतरांना कुणालाच आवडत नाही, पण अशा पद्धतीने केलं तर तुम्हाला नक्की आवडेल. नमस्कार, मी सुषमा धुमाळ, सातारी तडकाय माझ्या युट्यूब इन्स्टा आणि फेसबुक चॅनल मध्ये स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी आळूचं गरगट घेऊन आले, म्हणजेच आळूची भाजी. तर चला बघूया त्यासाठी काय काय लागतं. आळूच्या गरगट्यासाठी इथं मी आळूची पानं देठासकट घेतली आहेत. आता आपण त्याचं देठ काढून घेऊया आणि बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला तो देठ पण साफ करायचा आहे. पूर्ण हा जो काळा पोर्शन आहे ना, आपल्याला काढून टाकायचा आहे. हा जर तुम्ही काढला नाही ना, तर आपल्या घशामध्ये चावाय लागतं, खवखव होती. तर अशा पद्धतीने मी त्याला पूर्ण साफ करते. आता आपल्याला पानसुद्धा साफ करून घ्यायचं आहे. पानाच्या सुद्धा पूर्ण शिरा आपल्याला काढून टाकायच्यात. बघू शकता पूर्ण शिरा काढून टाकायच्यात पानाच्या, आणि मधला देठ पण असा कापून काढायचा आहे. त्याचा आहे तो बघा. अशा पद्धतीने मी बाकीची सर्व ही पानं साफ करून घेते. आता आपली इथं पानं झालेली आहेत चिरून. आता मी अशी एकात एक चार पाच पानं ठेवली, आणि त्यात जे देठ आपण घेतलेत ते असे ठेवून असं गुंडळून घ्यायचं. झटपट कट होतात. अशा पद्धतीने कट केलं ना की खूप टाईम वाचतो आपला. आता रोल केला आहे, आता बारीक बारीक त्याला असं चिरून घेऊया. म्हणजे देठ पण त्याचे चिरले जातात आणि पानं पण चिरली जातात, कमी मेहनत असते. आता अशा पद्धतीने मी ही सर्व पानं चिरून घेते आणि धुवून घेते. बघू शकता इथं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि इथं मी पावटा घेतला आहे, शेंगदाणे, लसूण, आलं, मिरची आणि चिंच घेतलेली. तर सगळ्यात अगोदर आपण आहे ना, जे धुतलेला पानं आहेत ना, ती आपल्याला एका कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचे. बघू शकता. आणि आपण त्याच्यामध्येच उकडताना शेंगदाणे टाकायचे आणि चिंच. कोणकोण चण्याची डाळ टाकतं, शेंगदाण्याचा कूट टाकतं, अख्खे शेंगदाणे टाकलेत मी, आलं टाकले. बघू शकता. आता आपल्याला मिरच्या आहेत ना, ह्याच्यात बारीक चिरून टाकायच्यात. मिरच्या ह्याच्याबरोबरच शिजवायच्यात. तुम्हाला वरणं वाटण करून टाकायचं असेल तर काही हरकत नाही, पण ह्याच्याबरोबर शिजलेलं शिजून घुटल्यावर त्याची जी टेस्ट येते ना, खूप छान येते. बघा, आता मी लसूणसुद्धा बारीक चिरून ह्याच्यामध्ये टाकते. बघू शकता इथं लसूणसुद्धा मी पूर्ण चिरून घेतला आहे ह्याच्यामध्ये. आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया. आणि आपण जो पावटा घेतलाय वाल, त्याचे साल न काढता आता ते स्वच्छ धुवून घेतलेत, आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करून मी ह्याच्याबरोबरच शिजायला लावते. त्याच्यावर एक झाकण ठेवते, म्हणजे जेणेकरून काय होईल, उकडताना ते पावटा आतमध्ये पडला नाही गेला पाहिजे. आता झाकण लावून आपल्याला जवळजवळ चार शिट्ट्या करून घ्यायच्या. तोपर्यंत बघा इथं मी तेल घेतलेलं आहे, हळद, जिरं मोहरी, गूळ घेतलाय, बेसन पीठ आणि हिंग घेतलाय. आता आपलं हे उकडून झालेलं आहे तर छान त्याला मॅश करूया. मस्त घोटून घोटून आपल्याला ते बारीक करून घ्यायचंय. बघू शकता इथं आपलं घोटून झालेलं आहे. आता आपल्याला फोडणीची तयारी करायची. तर इथं कढईमध्ये मी कढई गरम करायला लावते, त्याच्यामध्ये जे दोन पळी तेल घेतले ते टाकायचे. लसूण टेचून घेतलाय तो टाकणार आहे, आणि जिरं आणि मोहरी एक एक चमचा हे लसूण बरोबरच टाकायचे. छान लसूण लालसर होऊन द्यायचंय. लसूण आपला छान लालसर झाला की आता आपल्याला त्याच्यामध्ये ना हिंग ऍड करायचंय. चिमूटभर हिंग घेतलाय. हिंगानी कसं पचायला पण हलकं असतं आणि छान लागते चव. आता आपण जे वाल शिजवून घेतलेत ते हळद टाकूया ह्याच्यामध्ये. व्यवस्थित ते तेलामध्ये परतून घेऊया, वालाचा उग्रासपणा जाईल. आणि आता आपण जे घोटलेलं आहे ते टाकूया, आळूच्या पानांचं घोटलेलं. आता ते व्यवस्थित हलवून घेऊया आणि त्याच कुकरमध्ये थोडंसं पाणी ऍड करून, तुम्हाला आळूचं गरगट किती पातळ घट्ट पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ऍड करा. बघू शकता इथं आपलं होत आलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, एक उखळी आली की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचंय, कारण की ऑलरेडी शिजताना मी थोडं मीठ टाकलेलं होतं. आणि गूळ टाकायचंय. बघा मी इथं छोटासा वाटीमध्ये गूळ घेतलाय, किसून गूळ टाकते. आता आपल्याला आहे ना बेसन पीठ मी घोटून घेतलंय, तुम्हाला सांगितलं होतं दोन चमचे, ते व्यवस्थित त्यांनी काय होतं थिकनेसपणा छान येतो. आता झाकण ठेवूया बेसन पीठ टाकल्यामुळे, पाच मिनटं शिजून देऊया. बघा आपलं इथं आळूचं गरगट, जे कोण खात नसेल ते सुद्धा खातील इतकं.
मी दाखवलेल्या आळूच्या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.